नमस्कार मित्रांनो कसे आहात आहे ना तर कळायलाच पाहिजे तर तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर आपल्या गाडीचे जे पार्ट असतात ते पार्ट आपल्याला वेळेमध्ये चेंज करावं लागतात ते कोणकोणते पार्ट आहेत अशा आपण नऊ पार्टबद्दल माहिती पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर आपण हे पार्ट वेळेत नाही बदलले तर आपल्याला नुकसान होऊ शकते आणि आपण बदलल्यामुळे याचे आपल्याला फायदे कोणते ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर आपल्या बी आप एन टेक्निकल चॅनेलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला आपण मित्रांनो स्टार्ट करूया प्रथम पॉईंट पाहूया आपण इंजिन ऑइल जेव्हा आपण नवीन गाडी खरेदी करतो तेव्हा प्रथम ऑइल बदली ही पाचशे ते सातशे किलोमीटर अंतरावरती केली पाहिजे आणि नंतर दुसऱ्या ऑइल बदलीपासून आपण तीन हजार ते साडेतीन हजार किलोमीटरवरती बदली करणे गरजेचे आहे तर वेळेत बदली चेंज के केल्यामुळे तर आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत तर इंजिनचे कार्य उत्तम राहणार आहे इंजिनचे आयुष्यमान वाढणार आहे आणि इंजिनचे अधिकतम तापमानावर नियंत्रण राहते म्हणजे इंजिन जास्त ताप तापत नाही किंवा गरम राहत नाही तर इंजिनचे जे इंजिनमधील जे हानिकारक कार्बन आहे जे का काजळी असते ते साफ करणार आहे आपण वेळेमध्ये चेंज केल्यामुळे हे फायदे होणार आहेत आणि इंजिनच्या जे घटकांनी जे गंज गंज लागतो ते गंजापासून आपल्याला परावर्तित ठेवते म्हणजे इंजिनच्या कोणत्याही घटकांना गंज लागणार नाही आणि पाडची जी झीज आहे ती झीज जास्त होणार नाही इंजिन ऑइल आपण वेळेत चेंज केल्यामुळे आपल्याला हे आपल्याला फायदे होऊ शकतात तर आपण दोन नंबर पॉईंट पाहणार आहे एअर फिल्टर मित्रांनो जो गाडीला एअर फिल्टर असतो ते आपण वेळेत चेंज केला पाहिजे जर केला नाही तर आपल्याला आवरे आवरेज आहे गाडीचे त्याच्यावरती आपल्याला परिणाम दिसू शकतात तर एअर फिल्टर हा km, कि बारा हजार किलोमीटर किंवा बारा ते पंधरा हजार किलोमीटरच्या दरम्यान आपण एअर फिल्टर चेंज करणे आवश्यक आहे तर एअर फिल्टर चेंज केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत तर इंजिनचे कार्य उत्तम राहणार आहे इंजिनचे आयुष्यमान वाढणार आहे आणि अधिकतम इंजिन कार्यक्षमता वाढवण्यासाठी खात्री देते आणि प्रदूषण कमी करते आणि इंजिनचे ऊर्जा नुकसान होण्यापासून वाचविते तर आणि शक्ती वाढवते आपल्या इंजिनची आणि मित्रांनो आपल्याला आवरेजवरती जो आपला परिणाम होणार आहे त्यापासून म्हणजे आवरेज आपल्या गाडीचे योग्यरित्या पडते तर याच्यामध्ये एअर फिल्टरचा एक महत्त्वाचा रूल असतो तर आपण तीन नंबर पाहू मित्रांनो स्पार्क प्लग तर स्पार्क प्लग कधी चेंज करावा स्पार्क प्लग हा बारा हजार किलोमीटरमध्ये आपण गाडीचा स्पार्क प्लग हा चेंज केला पाहिजे तर स्पार्क प्लग चेंज केल्यामुळे आपल्याला फायदे कोणते होणार आहेत तर इंजिस इंजिन आहे ते सतततेने सुरू आणि चालू होणे म्हणजे व्यवस्थितरित्या चालू होते व व्यवस्थितरित्या आपल्याला परफॉर्मन्स देऊ शकते तर प्रदूषण पण कमी करते म्हणजे जे पार्क प्लगमुळे आपले फायरिंग जे मिसिंग होणार आहे त्याच्यापासून आपल्याला बचाव होतो तर आपण चार नंबर मित्रांनो पॉईंट पाहूया तो आहे आपला ब्रेक शू तर आपल्या गाडीला जे ब्रेक शू असतात ते कधी चेंज करावे तर मित्रांनो ब्रेक शू हे अठरा हजार ते वीस हजार किलोमीटरच्या चे दरम्यान चेंज करावे पण आपल्या गाव लेवलच्या ज्या ठिकाणी आपण ब्रेकिंग सिस्टीम करतो त्या पद्धतीने आप पण आपण ब्रेक शू चेंज करणे गरजेचे आहे तर ते कसे तर जेव्हा पूर्णपणे ब्रेक लावल्यानंतर बाण रेफरन्स जे पाठीमागच्या किंवा पुढच्या याच्यावरती बाण बाणाचा रेफरन्स असतो रेफरन्स चिन्हावरती जुळते तेव्हा ब्रेक शू बदलणे आवश्यक आहे तर मित्रांनो बदलल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होणार आहेत तर ब्रेकिंग कार्यक्षमता सुधारणार आहे म्हणजे आपल्याला सुरक्ष सुरक्षितता पण सुरक्षितता भेटणार आहे कारण आपले ब्रेक ब्रेक नसतील तर तुम्हाला माहीत असेल कशा पद्धतीने ॲक्सिडेंट होतात तर आणि जे ब्रेक ड्रम आहे त्या ब्रेकड्रमची जी झीज होणार आहे झीज होणार नाही तर, तर आणि उत्तम ड्रायविंग आपल्याला नियंत्रण होईल तर अशा पद्धतीने आपल्याला फायदे होतील तर आपण पाच नंबर पॉईंट पाहूया आपले चेन ड्राईव्ह चेन असते ते आपण कधी चेंज केले पाहिजे तर मित्रांनो जे चेन चेन ड्रायव आहे पूर्ण सेट तो आपल्याला तीस हजार किलोमीटरच्या दरम्यान तीस ते पस्तीस हजारच्या किलोमीटरच्या चे दरम्यान चेंज करणे गरजेचं आहे तरी पण त्याच्यावरती पण आपल्याला बान वेअर दिलेला असतो तर जे चेन चेन वेअर दा दा ते ते दा दा जे आपले चेन ॲडजस्टमेंट मर्यादेच्या अधिक दाखवत असेल म्हणजे ज्यावेळी तिथे बाणावरती अधिक दाखवत असेल अशा वेळेस चेन ड्राईव्ह पॉकेट खराब झालेले असते आणि त्यावेळेत आपल्याला बदलले पाहिजे तर त्याच्यामुळे आपल्याला कोणते फायदे होणार आहेत तर वाहनास योग्य गती प्रदान होणार आहे म्हणजे आपली जी ऊर्जा आहे ती वाया होणार नाही आणि चेनचा हलक्याचा म्हणजे आवाज येतो आपल्याला खळखळ खुळखुळ असा आवाज येणार नाही तर आणि जे आपले इंजिन ट्रान्समिशनची कार्यक्षमता वाढ वाढवणार आहे म्हणजे आपली क्षमता वाढणार आहे ताकद वाढणार आहे आणि आपली सवारी जी आहे ते उत्तम होणार आहे आणि आरामदायक होणार आहे म्हणजे आपल्याला कुठेही कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया सहा नंबर तर सस्पेन्शन ऑइल जे पुढील शॉकअपसरमध्ये सस्पेन्शन ऑइल असते ते आपण तीस हजार किलोमीटर चेंज केले पाहिजे कारण त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे आपल्याला जे हाजरी बसणार आहेत रोडवरील जे धक्के असतात ते धक्के कमी बसणार आहे त्याच्यामुळे आपली काय होणार आहे सवारी आरामदायक होणार आहे आयल रहे। रहे। तर पुढील सस्पेन्शनमधील ऑइल घटकांचे आयुष्यमान वाढणार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये जे स्प्रिंग असतात त्याचे आयुष्यमान वाढणार आहे तर नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण स्टेरिंग जे स्टेरिंग असते ते स्टेरिंग स्टेममध्ये आपल्याला जे बिअरिंग्स असतात ग्रीसिंग कधी करावे तर प्रत्येकी बारा हजार किमीने ज्यावेळी बारा हजार किलोमीटर आपल्या गाडीची रनिंग होईल त्यामध्ये ग्रीस करणे लुब्रिकेन करणे स्टेरिंग कोनवर खड्डे आढळले त्यावेळी आपण चेक केल्यानंतर त्याच्यावरती खड्डे आढळले तर स्टेरिंग कोण बदलणे गरजेचे आहे तर त्याच्यामुळे आपल्याला कोणते फायदे होणार आहेत तर आपले उत्तम स्टेअरिंग नियंत्रण राहील ज्यावेळी स्टेअरिंग व्यवस्थितरित्या असेल तर आपले गाडीवरती पण नियंत्रण व्यवस्थितरित्या राहील तर आणि स्टेरिंगमधील अवयवांचे आयुष्यमान वाढणार आहे स्टेअरिंगमध्ये जे पार्ट असतात बाकीचे त्याचे आयुष्यमान वाढणार आहे आणि आपल्याला सवार जे आहे उत्तम पद्धतीने होणार आहे आणि सुरक्षितता प्रदान करते त्या हे फायदे आपल्याला स्टेअरिंग स्टेम ग्रीसिंग किंवा जे स्टेम बदलल्यानंतर आपल्याला हे फायदे होणार आहेत तर आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया ब्रेक फ्लूड तुम्ही पाहू शकता ज्या ब्रेक फ्ल्यूड म्हणजे ज्या आपल्या डिस्क ब्रेक गाडी असतात त्याला आपल्याला फ्यूल लागते म्हणजे ब्रेकचे ऑइल लागते ते कधी चेंज करायचे तर आपल्याला प्रत्येकी तीस हजार किलोमीटर नंतर हे ब्रेक ब्रेक फ्यूल चेंज करणे आवश्यक आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे मित्रांनो फायदे कोणते मिळणार आहे तर ब्रेकिंग कार्यक्षमता योग्यरित्या होणार आहे म्हणजे ज्यावेळी ब्रेक फ्यूल नसेल तर ब्रेक व्यवस्थित त्याला लागणार नाही आणि आपल्याला सुरक्षितता प्रदान होणार नाही ना ब्रेक नाही लागला तर ॲक्सिडेंट होण्याची जास्त चान्सेस असतात किंवा होतात तर आणि उत्तम ड्रायविंग नियंत्रण होईल तर आपल्या गाडीवरती नियंत्रण व्यवस्थितरित्या राहील आणि आपण मित्रांनो लास्ट आणि शेवट पॉईंट पाहूया तर ओरिंग सरक्लिप आणि गॅस्केट तर मित्रांनो ज्यावेळी आपण गाडीचे कोणताही पार्ट खोलतो तर आपण खोलल्यानंतर खोलताना खराब अथवा बाद होतात त्यामुळे त्या त्या पार्टाची प्रत्येक वेळी नवीन टाकण्याची गरज आहे आपण खोलल्यानंतर काय होते ते खराब होतात किंवा बाद होतात तर त्याच्यामुळे फायदे कोणता कोणते होतात मित्रांनो तर ओरिंग बदलल्यामुळे ओरिंग आणि गॅस्केट बदलल्यामुळे ऑइल गळतीची ऑइल गळती थांबते आणि काय होते आपले ऑइल गळती व झिरेपणे वगैरे असे लिकेज थांबतात आणि आपण सर क्लिप जे असतात सर्कली पान कोटरत पिन असतात ते बदलल्यामुळे वस्तूंची योग्य बांधणी होते व त्या आपल्याला त्याची खात्री खात्री देते आणि पारचे आयुष्यमा आयुष्यमान व सुरक्षितता वाढवते तर त्याच्यामुळे आपले पारचे आयुष्यमान व सुरक्षितता आपल्याला आपली वाढणार आहे तर मित्रांनो असे आपण नऊ पॉईंट पाहिलेले आहेत तर या पॉईंटमध्ये जे जे पॉइंट आहे ते व्यवस्थितरित्या चेंज करणे गरजेचं आहे ज्या त्या किलोमीटरला चेंज केल्यामुळे आपल्याला भारी नुकसान होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या बी एन टेक्निकल चॅनेलला अजून पण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन ऑलवरती सेट करा म्हणजे ज्यावेळी मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम भेटेल आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय फ्रेंड